हा फोन त्याचं नाव घेत नाही. असल्याच काय नाव घ्यायचं त्याला, त्याला नाव घेतलं ते म्हणत माझ्या एकट्याच्याच माग लागली असं म्हणते. त्यामुळं बोलायचं बंद सध्या, तू बरळू नको फक्त, नाही मग मी सोडत नसतो. कारण आमच्या लेकरांचं हित याच्यात, आपण काय त्यांचं मागत नाही. आपल्या शासकीय नोंदी सापडल्यात आपण हक्काचं मागतो. उदाहरणार्थ एवढंच उदाहरण सांगतो ना, आता भाषण संपू द. समजा जर या करमाडमध्ये एखाद्याची जमीन आहे आणि ती खूप वर्षापासून सापडत नाही आणि करमाडच्या लोकांनाही मिळाला का नाही याची जमीन कुठे, आणि त्यालाही माहीत नाही कुठे म्हणून, पण सातबारा मिळाला आणि त्याची जमीन करमाडमध्येच निघाली, द्यावा लागण का नाही? आणि मग आमच्या नोंदी ओबीसी आरक्षण सापडल्यात, मग कुठं देतो? तेव्हा म्हणतो वरचं घ्या आणि खालचं घ्या. कोणचं घेतो रे? वरचं. आमचं इथं मिळालं आहे, आम्हाला इथंच पाहिजे. 200 किलोमीटरवर दिलं तर म्हणतो इथंच आहे, इथंच पाहिजे. वळवळ करून द्यायचे नाही, टेन्शन घ्यायचं नाही. सरकार काही म्हणू द्या, 24 डिसेंबरच्या नंतर मराठ्यांना ओबीसीत आरक्षण घ्यायचं आणि कसं देत नाही ते आपण बघू, त्याची काळजी करू नका. फक्त तुम्ही याच ताकदीने एकत्र राहा, हीच ताकद गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण करणारी हीच ताकद फक्त, आणि शांततेत राहा. मी जाताना तुम्हाला एक शब्द देतो, माझा जीव जरी गेला ना तरी एक इंचही आरक्षण मिळाल्याशिवाय माझा आटणार नाही. फक्त तुम्ही एकजूट राहा. आणि मोटरसायकली जरा दमाने पळी जा, मोटरसायकली दमाने पळी जा. असे पळत येत मला टेन्शन येते एखाद्या 68-49 नंबरच्या गाडीवाला हात सोडून गाडी हाणतो. आईबापाची काळजी कर, लेकराची कर, तुझ्या तुझ्या समाजाची काळजी कर. तू जर पडला तर तुला दुःख होणार आहे. तुम्ही अशा गाड्या हाणता ते होतं मला वाटलं, आता मी गाडीचा नंबर घेतल्यावर तेव्हा खालीच बसला असणार, तोंड बघू नये. मग लय बारीक ते नसतो त्यांच्यावर, हे म्हणल्यावर तुमच्यावर ठेवणार नाही का? तुम्ही असं काही कुठाने वेगळे करू नका, गाड्या दमाने पळवा ना. आरक्षण पळाल्यावर येणार आहे का? पुढं का प्रमाणपत्र वाटायचं होतं का? तुम्ही दमाने गाड्या ना, तुम्हीच पडताल, कोणाचं तरी लेकरू तुमच्या येणे घेऊ येईल. त्यामुळे मी रॅल्याच बंद केल्यात राज्यातल्या सगळ्या रॅल्याच नाही करायचं, डायरेक्ट कार्यक्रमाच्या ठिकाणी रॅली म्हणलं कार्यक्रमच घ्यायचं नाही त्याच्या तिथं. आपल्या भावाचा विचार करा, आपल्या भावांनी आपल्यासाठी बलिदान केलंय, खूप आत्महत्या झाली.